नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, आज पोषण ट्रॅकरमध्ये महत्त्वाचे 16.0 हे अपडेट आलेले आहे. यात प्रामुख्याने 4 बदल झालेले आहेत. ते कोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊया, पोषण ट्रॅकर ओपन करूया आणि त्यातील अपडेट येथे करूया. तर व्हिडिओ पूर्णपणे लक्षपूर्वक पहा, कारण अपडेट खूप महत्त्वाचे आहे. प्रथम आपण आता प्ले स्टोअरमध्ये जाऊया. हे पहा, प्ले स्टोअरमध्ये आपल्याला पोषण ट्रॅकर अपडेट हे असे आलेले आहे. पण तत्पूर्वी आपण यात काय बदल झाला आहे ते पाहूया. हे पहा, इथे आता आपल्याला 4 बदल दाखवले आहेत. तर आपण आता प्रथम याचा स्क्रीनशॉट घेऊया, कारण याची टोटल माहिती मी सांगितलेच आहे की तुम्हाला मराठीमध्ये सांगणार, त्यामुळे मराठीमध्येच सांगणार. हा याचा स्क्रीनशॉट इथे घेतलेला आहे. हा स्क्रीनशॉट येते आपण क्रॉप करूया, म्हणजे याचे मराठी अनुवाद आपल्याला करता येईल. व्हिडिओ सविस्तर पहा, तेव्हाच हा पूर्ण आपल्याला समजेल, कारण हे मराठीत पूर्ण सांगत आहे मी तुम्हाला. आता ह्या स्क्रीनशॉटला आपल्याला ट्रान्सलेटमध्ये नेणे आहे, म्हणजे आपल्याला टोटल माहिती मराठीमध्ये मिळणार आहे. सरकार मराठीत देत नाही, पण मी तुम्हाला मराठीत सांगतो याचे काय अनुवाद होते ते. सिलेक्ट केले ऑल. हे पहा, 4 बदल. हे 4 बदल तुम्हाला मी आता इंग्लिशमध्ये वाचून सुद्धा दाखवतो. पहिला आहे रिसर्चर्स न्यू स्क्रीन्स होम विजेट. दुसरा होम विजेट, पहिला होम विजेट आहे. दुसरा रिसर्चर्स पेज आहे. तिसरा AWC इन्फ्रामध्ये कुकर आणि गॅस कनेक्शनबद्दल काहीतरी माहिती बदल झालेला आहे. आणि चौथा म्हणजे सुद्धा पहा, आपल्या गर्भर मातेच्या ह्याच्यात काहीतरी बदल, म्हणजे तारखेचा LMP तारखेचा बदल झालेला आहे. तुम्हाला मी मराठीत वाचून दाखवतो आता. प्रथम म्हणजे नवीन स्क्रीसला भेट द्या, म्हणजेच होम विजिट बदल. आणि दुसरा संसाधन पृष्ठ अनुवादित केलेला आहे. त्यानंतर AWC इन्फ्रा आणि गॅस कनेक्शन हे जसे मी सांगितलं जे तुम्हाला ते त्याप्रमाणे. आणि चौथा बदल म्हणजे LMP तारीख. यात 1 ते 9 महिन्याबद्दल आपल्याला वैधता दिलेली आहे, तो एक बदल. तर आता सविस्तर आपण हे वापिस बॅक जाऊन सनी अपडेट करूया, म्हणजे आपल्याला अपडेट केल्यानंतर समोरासमोर ते बदल दिसणार आहेत. प्रथम आपण आता पोषण ट्रॅकर हे अपडेट करूया. हे आपण अपडेट प्रोसिजरला टाकलेले आहे. हे अपडेट होत आहे तोपर्यंत सेविकांनो आपल्या पोषण ट्रॅकरला, आपल्या आदर्श अंगणवाडीला सबस्क्राईब करा. हे बघा, अपडेट हे झालेले आहे. आता आपण येथे डायरेक्ट ओपन करूया. हे पहा, आता हे ओपन झालेले आहे. आता ओपन झाल्यानंतर आई सकाळचीच वेळ असल्यामुळे अपडेट आल्या मी तुम्हाला अपडेट करून दाखवले असल्यामुळे आता हे सुरुवातीचेच येत आहे. मला इथे आता उघडले आहे म्हणून येस म्हणजे क्लिक करण्याचे आहे, त्यामुळेच आपण नंतर पुढच्या प्रोसिजरमध्ये जाणार आहोत. हे पहा, इथे मी ओके केलेले आहे येसमध्ये. बदल आपल्याला सांगितला होता की त्यांनी होम विजिट बदल. तर आपण आता होम विजिटचे बऱ्याच दिवसापासून आपले तळतळमळ राहिलेली होती की होम विजिट ह्या भेटी येत नव्हत्या. आता आपण पाहूया त्यात काय बदल झाला तो. यात पहा, प्रथम आपल्याला पहिल्यांदा आपल्याला चार मॉड्यूल येथे दिसायचे. त्यात आपला 4 मॉड्यूलमध्ये भेटी यायचे आणि ते आपल्याला सर्च करावं लागायचे. पण यात आता तसे दिलेले नाही. यात आता आपल्याला भेटी डायरेक्ट आपल्याला सर्च करायचे सांगितलेले आहे. हा बदल येथे दिलेला आहे. फक्त आपल्याला 4 मॉड्यूल यात त्यांनी डिलीट केलेले आहेत. आणि वेल डन असे खाली दाखवलेले आहे, कारण आता पुढे काही जर यात बदल झाला तर तो नंतर येईलच, कारण यात तर तात्पुरता असेच त्यांनी दाखवलेले आहे. आपल्याला दिसते तिथे स्क्रीनवर. यात आपल्याला सर्च करायचे एक ऑप्शन दिलेले आहे. तर दुसरा बदल म्हणजे आपल्याला आता AWC इन्फ्रा यामध्ये पाहूया, कारण यात आपल्याला गॅस पण त्याचा आता बदल आपल्याला सांगितला होता. इथे आता हे आपण आपल्याला पाहूया. हे बिल्डिंग फॅसिलिटी डिटेल्स म्हणजे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये असणार आहे. हा, यात पाहूया आता आपण. यात आपल्याला प्रथा इथे दिलेलं आहे, हे प्रेशर कुकर. आता आपल्याला इथे जर असेल तर इथे होय केल्यानंतर यात आपल्याला ऑप्शन येतात की कुकर चे ऑप्शन येते बघा. हे
किती लिटरचे ते आपल्याला टाकायचे आहे हे ऑप्शन येते. तुमच्या पद्धतीने तुम्ही ते कसे असेल ते टाकणे आहे. आता यानंतर आपल्याला सोलर मीटर गॅस कनेक्शनचं सांगत आहे. हे गॅस कनेक्शन येथे होय केल्यानंतर आहे किंवा नाही हे आपल्याला इथे टाईप करायचे आहे, किंवा किती गॅस कनेक्शन हे इथे टाकायचे आहे. हे हा एक बदल येथे. आणि आता अजून एक बदल म्हणजे रिसर्च पेज म्हणजे मोरमध्ये जाणे आहे. हे रिसर्च पेज यात त्यांनी काय बदल केला ते पाहूया. यात विशेष काही बदल हा येथे झालेला नाही. येथे ट्रान्सलेशन म्हणून त्यांनी सांगितलेले आहे हा एक बदल. आणि अजून एक बदल म्हणजे आपल्याला सांगितला त्यांनी आपण हा LMP चे तारीख आपल्याला हो याचे गरोदर मातेचे तारखेबद्दल आपल्याला काही एक बदल सांगितलेला आहे. ते आपण आता हे ओपन करूया. प्रेग्नेंट वुमनचे 3 डॉट्सवर क्लिक करूया. अपडेट प्रोफाईल हा येथे तारखेबद्दल आपल्याला येथे 9 महिन्याचा आता येथे बदल करता येतो आपल्याला. यात त्यांनी आता प्रथम डायरेक्ट 9 महिन्याचा कालावधी दिलेला होता, पण आता आपण यात मध्ये जरी काही अडचण आली तर तो बदल आपण येथे करू शकतो. त्यासाठी त्यांनी ती आपल्याला येथे परवानगी दिलेली आहे हा एक बदल. तर अशा प्रकारे आपले 4 बदल येथे दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ चांगला होता, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.